विद्यार्थी मित्रांनो, सेतु अभ्यासाच्या तिसाव्या दिवशी आज आपण इयत्ता 9वीच्या संस्कृत या विषयाची चाचणी क्रमांक 2 सोडवणार आहोत। इयत्ता 9वीच्या सर्व विषयांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत। संस्कृत या विषयाच्या व्हिडिओमध्ये सर्वप्रथम तुम्हाला प्रश्नपत्रिका दिलेली आहे, प्रश्नपत्रिकेचं काळजीपूर्वक वाचन करावं। उत्तरांसाठी स्वतंत्र उत्तरपत्रिकेचा वापर केलेला आहे, त्यामुळे उत्तरे शेवटपर्यंत पहा, समजून घ्या। अशाच दर्जेदार व्हिडिओंसाठी आपले चॅनल सबस्क्राइब करा। दिवस दिसावा इयत्ता 9वी संस्कृत चाचणी क्रमांक 2। मी काही प्रश्नांचं थोडक्यात वाचन करतो। पहिल्या प्रश्नामध्ये दिलेल्या शब्दांचं नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापदम या मध्ये रूपांतर करून योग्य रकान्यात योग्य शब्द लिहायचा आहे। दुसऱ्या प्रश्नामध्ये काही शब्द दिलेले आहेत आणि ते सर्व शब्द राम या शब्दाची वेगवेगळ्या प्रकारची विभक्ती आहे। प्रत्येक वाक्यात राम या शब्दाची कोणती विभक्ती योजली आहे ते तुम्हाला लिहायचं आहे। जसं पहिल्या वाक्यामध्ये राम या शब्दाचं विभक्ती आहे प्रथमा, त्याचप्रमाणे दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या, सहाव्या, सातव्या, आठव्या वाक्यात कोणता प्रत्यय वापरला आहे हे तुम्हाला लिहायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नपत्रिका समजून घेतल्यानंतर स्वतंत्र उत्तरपत्रिकेच्या माध्यमातून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेलं आहे। प्रश्न ब, अस्ति वा नस्ती इति लिखत, म्हणजे गृहे आणि ग्रंथालय, म्हणजे गृह म्हणजे घर आणि ग्रंथालय म्हणजे वाचनालयात कोणकोणत्या गोष्टी असतात, कोणत्या कोणत्या गोष्टी नसतात, म्हणजेच होय नाही किंवा काय आहे काय नाही हे आपल्याला चिन्हांनी दर्शवायचं आहे। संस्कृतची प्रश्नपत्रिका आपल्याला समजून घ्यायची आहे। या ठिकाणी या तक्त्यामध्ये एकूण 6 शब्द, 6 आणि 6 12 शब्द आहेत, त्यांचं आपल्याला टिक करायची आहे प्रत्येक शब्दावर। शेवटचा प्रश्न, प्रश्न दुसऱ्याचा अ, माध्यम भाषया व्यास गणेश कथा लिखत, म्हणजे तुमची जी मातृभाषा आहे त्या मातृभाषेमध्ये व्यास गणेश कथा तुम्हाला लिहायची आहे। आणि या प्रश्नपत्रिकेतला शेवटचा प्रश्न हा संधी विग्रह करायचा आहे, संधी विग्रह करून तथापि आणि नास्ती हे दोन शब्द आपल्याला लिहायचे आहेत। आता आपण स्वतंत्र उत्तरपत्रिकेच्या माध्यमातून सर्व प्रश्नांची उत्तरं समजून घेऊ। अशाच दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओंसाठी तुम्ही आपले चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर नक्की करा। उत्तरपत्रिकेमध्ये सर्व प्रश्नांची उत्तरे नमूद केलेली आहेत। चला तर मग प्रश्न पहिल्यापासून सुरुवात करून शेवटच्या प्रश्नापर्यंत सर्व प्रश्नांची उत्तरे लिहूया। सहसोप्या पद्धतीने आपल्या चॅनलवर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर समजवलेलं असतं। प्रश्न पहिला अ, नाम सीता, सर्वनाम मम, विशेषणम हरिता, क्रियापदम कथयती। पुढच्या प्रश्नाकडे, प्रश्न पहिल्याचा आ, ज्यामध्ये तुम्हाला राम या शब्दाच्या विविध रूपांचं विभक्ती ओळखण्याचं होतं। प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी आणि संबोधनम अशा विविध 8 शब्दांचं विभक्ती या तक्त्याच्या माध्यमातून आपण लिहिलेलं आहे। चुक्की बरोबर सारखा संस्कृतमधला हे आहे किंवा हे नाही असं असलेलं तक्ता, ज्यामध्ये गृहे आणि ग्रंथालय म्हणजे घर आणि ग्रंथालयामध्ये कोणकोणत्या वस्तू असतात आणि कोणकोणत्या नसतात यावर टिक केलेली आहे। या प्रश्नाचं काळजीपूर्वक निरीक्षण करा आणि तुम्ही अशी टिक करा। दूरदर्शनम पासून तर संस्कृती कोशंपर्यंत असे 12 शब्द यामध्ये होते। या 12 शब्दांचं
आपण दोन तक्त्यामध्ये विभागणी केलेली आहे आणि उत्तर लिहिलेलं आहे. विशेष म्हणजे प्रत्येक प्रश्नाच्या पुढे बरोबरची खूण केलेली असल्यामुळे याचाच अर्थ असा की घर आणि ग्रंथालयामध्ये या वस्तू आहेत. पुढचा प्रश्न, व्यास गणेश कथा तुम्हाला मराठी भाषे म्हणजे मातृभाषेतून लिहायची आहे. ब्रह्मदेवाने जेव्हा व्यासांना महाभारत लिहायला लावले तेव्हा त्यांनी लिखाणासाठी गणेशाची निवड केली. गणपतीला त्याच्या लेखनाच्या बाबतीत आत्मविश्वास होता म्हणून त्याने एक अट घातली की तुम्ही न थांबता सलग महाभारत सांगावे. ही अट आपणास मान्य असेल तरच मी लेखनाची जबाबदारी मान्य करेन. व्यास महर्षी होते, त्यांनी ती अट मान्य केली व ते म्हणाले की मी सांगितलेल्या वाक्याचा अर्थ समजला तरच ते वाक्य लिहून पूर्ण करायचे, अन्यथा अर्थ समजेपर्यंत थांबायचे. गणेशानेही ही अट मान्य केली व शेवटी 3 वर्षानंतर महाभारत लिहून पूर्ण झाले. अशा पद्धतीने अतिशय सुंदर अशी ही व्यास गणेश कथा जी मूळ संस्कृतमध्ये आहे तिचं मराठी भाषेतलं रूपांतर, स्वतःच्या भाषेतलं रूपांतर आपण लिहिलं. प्रश्नपत्रिकेतला प्रश्न दुसरा अ, तथापि तथा अधिक अपी, नास्ती न अधिक अस्ती, नास्ती न ना. सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा. इयत्ता 9वीच्या सेतू चाचणी क्रमांक 2 सर्व विषयांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. तसेच येत्या 7 ऑगस्टनंतर सर्व विषयांचे चाचणी क्रमांक 3 इयत्ता 9वीचे व्हिडिओ उपलब्ध होतील. सगळ्यांना शुभेच्छा, धन्यवाद.